खूप शुभेच्छा तुला, आणि नक्कीच पुढील मॅच साठी सुद्धा वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. तर बिना सरावाचा अतिशय चांगला क्रिकेट खेळला गेला, सराव केला तर भरपूर फायदा होईल. मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये, मॅच ऑन होत आहे, तिथे सज्ज आहेत पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सवर विजय पोहे. धन्यवाद जय शिटुकळे. मॅचला सुरुवात होते, पहिला बॉल या ठिकाणी आपण बघितला, महेश मोहिते होता ऑन स्ट्राईक वरती, लेट कटचा फटका पाहायला मिळाला होता. आणि बघता बघता आपण या ठिकाणी जर विचार केला तर निश्चितच दोन धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेल्या. या दोन धावेनं धावसंख्याचा आलेख आहे तो ओपन झाला, अकाउंट जे आहे ते ओपन झालं या ठिकाणी. होली क्रॉस गोडबंदर वर्सेस आपण पाहतो अष्टविनायक स्फोट पलाटपाडा, या दोन संघामध्ये हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये जर आपण विचार केला तर आपण दोन सामने जर बघितले तर गावदेव स्फोट पुमण संघाने या ठिकाणी जिंकले आहेत. यावेळेस आपण दुसरा चेंडू जर बघितला तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हे सत्र जर आपण बघितलं, दुपारचं सत्र मैदानाच्या आतमध्ये ऑन झालंय. पहिल्या फेरीतील हा चौथा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण बघितलं तर हा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, पुल करण्याची संधी निश्चितच होती बॅटरकडे, परंतु चेंडू पडल्यानंतर निश्चित थोडासा आतमध्ये वळला गेला. शरीराच्या दिशेने निश्चितच हा चेंडू आला होता आणि त्याच कारणानं शॉट खेळण्यासाठी निश्चितच थोडीशी अडचण निर्माण जरूर झाली. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर कट केला या ठिकाणी, चेंडूला दिशा दिली आहे पॉइंटच्या दिशेनं, एक धाव वेगाने पूर्ण केली आहे. आणि बघता बघता दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये अचूक पद्धतीनं पूर्ण केली आहे. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यस नो वेट या तीन गोष्टींचा चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये समावेश घेतला जातोय आणि दोन धावा अचूकरित्या पूर्ण केल्या गेल्या. या दोन धावेनं धावफलक जाऊन पोचला आहे ते चार या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं, आकाश टोकरे नावाचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस झाली आहे चुकी, पॉइंटच्या दिशेनं चेंडू येते सीमारेषा लगत, चेंडूला मात्र शेवटच्या क्षणी अडवलं गेलंय. त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर पुन्हा एकदा दोन धावा ह्या पूर्ण केल्या आहेत. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आकाश टोकरे नावाच्या गोलंदाजाचं. एक चांगली मॅच निश्चितच ही देखील पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम फटका, चेंडू येतोय गल्ली रिजनच्या दिशेनं, एक धाव वेगाने पूर्ण केली आहे. आता रोखलं जाईल या ठिकाणी एक या धाव संख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय समाप्त. आणि पहिल्या षटक समाप्तीनंतर आपण धावसंख्या जर बघितली, होली क्रॉस घोडबंदर संघाची प्रथम फलंदाजी करत असताना सात धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस जयेश. हा जरूर, आपण बघितलं इथे की विजय सुरुवात थोडीशी स्लो झाली, धीमे झाली. मग त्या धीमे सुरुवातीला आपण पाहिलं तर वेग द्यावं लागेल, चार षटकामध्ये चांगल्या लेवलच्या दिशेने जावं लागेल. पहिलं षटक आपण बघितलं की आकाशचं इफेक्टिव्ह षटक पाहायला मिळालं आणि त्या कारणामुळे आपण पाहू शकतो एक धीमा स्टार्ट. आता त्या धीमा स्टार्टला आता वेग द्यायचा आहे तर महेंद्रच्या विरोधात थोडंसं आक्रमण करण्याचा प्रयत्न करावा लागेल विजय. ते महेंद्र असा खेळाडू आपण बघितलं ना तर दुधारी तलवार आहे. बॅटिंग पाहिली आपण, गोलंदाजी पाहिली आपण, तर या दोन्ही फॉर्मॅटमध्ये एक अव्वल खेळाडू आहे, मात्र त्याच्या विरोधात फटकेबाजी करणं थोडंसं कठीण जाऊ शकतं. इथे महेंद्र कांबळी नंबर दोनचा हा गोलंदाज फटका फसला आहे चेंडूच्या खाली, क्षेत्ररक्षक होता परंतु झेल मात्र ड्रॉप झालाय. सोप्पा झेल होता, हा झेल जर पकडला असता तर निश्चितच एक मोठी विकेट या ठिकाणी पकडली असती आंद्रे रसल मिस्टर महेंद्र कांबळी यांनी. जरूर, जिसका जिक्र किया जाता है कॉमन क्रिकेट में, आंद्रे रसल ऑफ द कॉमन. आणि ते का म्हटलं जातंय त्याचं कारण सुद्धा आहे, तो खेळ दाखवेल तसा. यावेळेस आपल्या हाताचा फक्त वापर या ठिकाणी केलाय, मनगटाचा वापर केलाय, चेंडूला फक्त हलक्या हाताने दिशा दिली होती मिड विकेटच्या दिशेनं. चांगला फटका होता, मिळतील या फटक्यावरती दोन धावा. या दोन धावेनं धावसंख्या जाऊन पोचली आहे ती तब्बल 10 या आकड्यावरती. अतिशय जबरदस्त सुंदर वातावरणामध्ये रोम हर्षक ही स्पर्धा
निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं हे सातिवली गाव आपल्याला पाहायला मिळतंय आणि मानाची आणि हक्काची ही स्पर्धा आहे सातिवली ग्रामस्थांची. यावेळेस आपण बघितलं चेंडूला फक्त दिशा दिली आहे, फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. थोडासा फंबलिंग जरूर झालाय, परंतु बघता बघता मैदानाच्या आतमध्ये आपण जर विचार या ठिकाणी केला तर निश्चितच पुन्हा एकदा दोन धावा या पलून पूर्ण केल्या आहेत. एकेरी दुहेरीवरती दुहेरी धावेवरती निश्चितच या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं आहे जयेश. निश्चितच आपण बघितलं तर क्रिकेटची लाईफलाईन म्हटलं जातं सिंगल अँड डबल या धावसंख्येला, आणि तेच मैदानाच्या आतमध्ये निश्चितच दोन बॅटर करताना दिसत आहेत. यावेळेस आपण बघितला तर चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि निश्चितच हा स्लोअर पद्धतीचा चेंडू निश्चितच पाहायला मिळाला होता आणि पूर्णपणे बीट झालाय त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये राकेश पवार नावाचा खेळाडू. आपण जर या ठिकाणी विचार केला महेश याचा तर महेश खेळतोय 7 बॉलमध्ये 8 या धावसंख्येवरती आणि त्याला 7 देतोय 3 बॉलवरती 4 या धावसंख्येवरती राकेश पवार. यावेळेस आणखी एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण बघितली जयेश तर धावसंख्या धाव फलकावरती फक्त 12 धावा पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. या ठिकाणी धाव्यांचा जो आलेख आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल निश्चितच. या ठिकाणी आपण बघितलं सकाळच्या 17 देखील कमी धावा निश्चितच पाहायला मिळाल्या होत्या आणि मागच्या सामन्याचा जर आपण विचार केला तर 42 धावा देखील चेस झालेल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जाते कौक कॉर्नरच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस पाहायला मिळतं आणि निश्चितच मिळाले एक फक्त सिंगल धाव. 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त झाला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण धावा बघितल्या तर निश्चित धावा आपल्याला पाहायला मिळतात, त्या म्हणजेच 13 धावा. माडाची सन्मानाची अभिमानाची परंपरेची प्रतिष्ठेची ही स्पर्धा म्हणजेच पाहतोय आपण क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2024. बेहतरीन मुकाबला आप सभी को देखने को मिलता हुआ गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज आते हुए शरद तीसरे क्रम के गेंदबाज. पहली गेंद को हुक करना चाहते थे, हवा में खड़ी हो गई गेंद, कीपर गेंद के नीचे और जी हाँ सब डिसमिसल. पहले विकेट का पतन होता हुआ और पहला बड़ा झटका लगता हुआ गोरबंदर की टीम को, गॉन जाना पड़ेगा पैवेलियन की ओर. थैंक यू डीजे. आई हुए सभी दर्शकों का, खिलाड़ियों का और मेहमानों का सभी का तहे दिल से स्वागत है. जिस तरह से जिक्र करेंगे ना कि पहले 2 ओवर में 13 रन आए विजय, तो अब उस रन संख्या को बढ़ाने का प्रयास था यहाँ पे राकेश का, लेकिन वो प्रयास पहले गेंद से करना चाहते थे. इसकी वजह से वो गेंद हवा में खेलना चाहते थे लेकिन टॉप एज हुआ, हुक करने का प्रयास फंस गया और कीपर के दस्तर में आसान सा छेल कैच पकड़ लिया. लेकिन जिस तरह से आप जिक्र करेंगे ना तो इस अब पारी की जितने भी उम्मीद है ना वो महेश के ऊपर है. अगर महेश यहाँ पे चलते हैं तो एक अच्छी दिशा में चल पड़ेगी घोड़बंदर की टीम, या फिर महेश को अगर रोका गया तो फिर इस पूरी पारी पर रोक लगाई जा सकती है. निश्चितच महेशाच्याकडे ती क्षमता आहे, तो एंकर रोल अदा करू शकतो आणि निश्चितच तसंच त्याला करावं लागेल, नाही तर निश्चित थोडासा संकटामध्ये संघ त्यांचा आपल्याला जरूर पाहायला मिळेल जयेश. इस बार भी इससे उछाल लेने वाली गेंद को हुक करना चाहते थे, गेंद जा रही है स्क्वायर लेग की दिशा में. एक ही रन से अब मन बना लिया क्योंकि आगे का जिम्मा अब पूरी तरह से खुद लेना चाहते हैं. अपनी टीम के लिए अब जो टोटल मन में रखा है उस टोटल की दिशा की ओर अगर बढ़ना है तो बड़े हिट चौके और सिक्सर लगाने बेहद अब जरूरी हो गया. अगर नहीं लगाते तो फिर इस पारी में इस इनिंग में पूरी तरह से पीछे रह जाएगी और इस पारी पर पकड़ बना देगी अष्टम नेक्स्ट पलट पड़े की टीम. जिक्र तो किया था लेकिन जिक्र का प्रयास हवा में खड़े
और जो फंस गई थी गेंद, लेकिन बड़ा आसान सा मौका गवाया, आसान मौका गवाया है तो इसकी वजह, अब मौका गवाया है तो फिर मौके का फायदा किस तरह से उठाएंगे बल्लेबाज देखना पड़ेगा। निश्चित एक जीवनदान याने जरूर मिला ले महेश मोहिते या बैटरला। ओहो चेंज ऑफ द पेस, गति मध्ये परिवर्तन या ठिकाणी केलं गेलंय। अगोदरचा जर आपण बॉल बघितलं तर थोडा वेगानं हाताळला होता, परंतु यावेळेस काय जबरदस्त हा चेंडू हाताळलाय, अगदी एम ऍक्शन ओळखलं होतं जयेश मित्र म्हणेन महेश मोहिते याचं, आणि त्याला अनुसरून हा चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये मेंटेन केलाय। जरूर जिस तरह से आप बॉडी लैंग्वेज को पढ़कर गेंदबाजी कर रहे हैं तो फायदा गेंदबाज को मिल रहा है, और जी हाँ ये सोच होनी चाहिए हर के गेंदबाज की। या वेळेस चेंडू जातोय शिमारीशा पार, येतोय हा दर्जेदार क्वालिटीचा महेश मोहिते नावाचा ब्रँडेड षटकार, सहा धावा। थैंक यू हृदय, क्या बेहतरीन शॉट खेला, जिस तरह से इस शॉट की जरूरत थी, कॉन्फिडेंस मिलता हुआ बल्लेबाज को। वाकड़े तिकड़ी बाबली सा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा झुकेगा नहीं साला, ठोक डाला इस बार छटका, छह रन। क्या बेहतरीन लब्स विजय भोए, आज जरूर शायराना अंदाज उनका जरूर नजर आता हुआ। जी अभी भी दो दिन शेष है इस टूर्नामेंट के, तो शायद कहीं ना और एक शायर मिल जाए हमें। जी हाँ, जिस तरह से जिक्र किया, बेहतरीन जिक्र किया, सिक्सर का मौका मिलेगा तो हम भी जरूर करना चाहेंगे जिस तरह से वो बाबू शाह करते हैं। लेकिन जिस तरह से फिलहाल बल्लेबाजी हो रही है मैदान के अंदर, महेश ने एक बात तो बता दी है कि मैं अब तक जब तक तोड़ूंगा नहीं तब तक छोड़ूंगा नहीं, क्योंकि उनका कैच जो छोड़ा था इस षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो। या वेळेस आपण बघितलं खरबुजो को देखा टरबुजो ने भी रंग बदलने की कोशिश की है मैदान के अंदर, छह रन। थैंक यू डीजे, जी हाँ ये है जयेश पवार का वार, क्या बेहतरीन बेहतरीन शॉट खेला, जिस तरह से अपने नजदीक गेंद मिली तो पूरी तरह से पावर जनरेट किया उस शॉट में और सिक्सर प्रदान किया, और जरूरत है अपनी टीम को मोमेंटम शिफ्ट होता हुआ, अब ऊर्जा का संचार होता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम के लिए, क्योंकि पहले दो ओवर में रन्स नहीं आए थे। षटकातील पुढचा चेंडू, या वेळेस आपण बघितलं तर हा चेंडू शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, फ्रंट फुट येऊन निश्चितच चेंडूला लेग साइडच्या दिशेने निश्चितच दिशा देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एक मिलते या ठिकाणी सिंगल धाव, आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 35-35 च्या आकड्यावरती। जब आंखें जम गई है, खिलाड़ी जम गए, तो देखते देखते स्कोर कहाँ पे 35 पे पहुंचा, तो जिस तरह से हम जिक्र करे थे ना इन बल्लेबाजी का, तो बल्लेबाजी में दमखम है और अब वो दमखम दिखाना शुरू भी किया है, बेहतरीन बल्लेबाजी हो रही है अब दोनों तरफ से। फुटता बॉल फुल टॉस डिलिवरी समोरच्या दिशेने, गॅप मध्ये फटका पाहायला मिळतोय, दोन्ही शतरक्षक पुढे सरसावले आहेत, आणि आपण या ठिकाणी बघितलं तर निश्चितच रनआउटची संधी, आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये महेश नावाचं वादळ मात्र या ठिकाणी आता शांत केलं आहे जयेश। जी हाँ, अगर जयेश दूसरी ओर से दौड़ पड़ते तो शायद मौका मिलता था महेश को, महेश यही कहना चाहते थे जयेश को कि आप निकलिए नहीं, जयेश रुके, लेकिन रुके तो सब कुछ फिनिश होता और महेश को जाना पड़ेगा, विकेट का पतन होता, बड़ी मछली जाल में आती हुई। अजून सुद्धा तीन बॉल शिल्लक आहेत या शेवटच्या ओव्हर मधले, ऑन स्ट्राइक वरती आहे तो म्हणजेच बॅटर, आपण बघितला तर जयेश पवार एवढंच बीट झालाय,
कदाचित जर ती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तर ऑन स्ट्राइक वरती महेश मोहिते आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु जयेश देखील आहे, एक चांगला बॅटर आहे, त्याच्या बॅटमधून देखील एक षटकार आपण जरूर बघितला. यावेळेस मिस टाइम फटका आणि निश्चितच आणखी एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी. निश्चितच काय म्हणशील जयेश, ज्या ठिकाणी थोडंसं आपण बघितलं तर चुकीचा कॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. विश्वास थोडासा ठेवला होता जयेशनं, परंतु जयेश याचा तो आत्मविश्वास थोडासा कॉन्फिडन्स कमी लेवलचा यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो त्याच्याकडनं. यावेळेस पुन्हा एकदा आपण बघितला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला होता, परंतु आणखी एक रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट डाऊन होते. हाँ जी, वही जिक्र करेंगे कि महेश यही कहना चाहते थे, अगर आप स्ट्राइक छोड़ते हैं, मैं स्ट्राइक के ऊपर आता था, अगर वो तीन गेंद है ना, तीन गेंदों में मैं अच्छे फॉर्म में था, मैं अच्छे टच में आया था, शायद ज़्यादा मैं खेलता तो ज़्यादा फ़ायदा होता, यही कहते थे ये महेश. लेकिन यहाँ पर गलती हुई तो अब सुधारने का मौका मिला था, लेकिन सुधारने का वो मौका भी गंवाया जयेश ने. जिस तरह से इस पारी को अगर रोका है, कितने रनों पर अगर देख नज़र डालेंगे तो 36 रनों पर, तो 36 रनों के पार भी ये पारी जा सकती थी. लेकिन कहीं ना कहीं गलतियां हुई, गोडबंदर की टीम में गलतियां हुई, क्योंकि पहले दो ओवर में रन्स नहीं आए, हालांकि तीसरे ओवर में अच्छे रन आए थे. लेकिन अगर देखेंगे कि बेहतरीन कमबैक गेंदबाज का रहा आखिरी ओवर में, जिस तरह से कमबैक किया है ना, तो अब कॉन्फिडेंट बढ़ा है. अष्टविनायक स्पोर्ट्स पलटपाड़ा का टीम का अगर जिक्र करेंगे ना, तो 36 रन हो चुके हैं और 37 रनों का टारगेट है जीतने के लिए. अब इस टारगेट को अगर डिफेंस करना है ना, तो होली क्रॉस गोडबंदर टीम को अच्छी गेंदबाजी, जैसे कहा था ना इफेक्टिव गेंदबाजी, वो करनी होगी. अगर वो करने में कामयाब होते हैं तो शायद इस मुकाबले को अपनी तरफ पलट सकते हैं. लेकिन इस मुकाबले में बहुत कुछ बाकी है, जान अभी बाकी है, सब कुछ बाकी है, क्योंकि पूरा आज का दिन भी बाकी है. चलो जाएंगे डीजे के पास, गाना सुनेंगे, फिर मैदान के अंदर ज़रूर रुक करेंगे. छत्तीस धावा झाल्यात, 37 धावांचं लक्ष आहे, 37. तर आता वेळ खर्च करू नका, लगेच आपण फील्ड सेट करून घ्या. मॅच जिंकण्यासाठी आपण बघितलं तर 37 धावांचं लक्ष, आणि अनुमानित आपण विचार केल्यानंतर ज्या प्रमाणात बॉलिंग युनिट आता चांगलं स्ट्रॉंग करावं लागेल, तर तेज धरार आणि धारदार गोलंदाजी करावी लागेल जर हा सामन्याला तुमच्याकडे वळवायचा आहे तर. अष्टविनायक स्पोर्ट्स पलटपाडा टीमकडे आपण बघितलं तर बॅटिंगमध्ये सुद्धा दमकम आहे. जरी महेंद्र कांबळेला आपण बाजूला सोडलं, अजय आपण पाहू शकतो, विजय पाहू शकतो, आकाश पाहू शकतो, आहेत असे आणखीन बॅटर्स आहेत त्यांच्याकडे, आणि ते 37 धावांचा पाठलाग करताना एक चांगली पारी खेळू शकतील. तर सध्या लक्ष सुरुवातीला महेंद्रकडे असेल, नो डाऊट. एक बिग हिटर, एक वेल फिनिशर आपण पाहू शकतो आहे, जो सातत्याने कॉमन क्रिकेटसाठी आपण पाहिला आहे. कॉमन क्रिकेटचा अंड्रे रसेल आपण पाहतो आहे महेंद्र कांबळे, आणि या हंगामामध्ये भरपूर चांगल्या टचमध्ये आहे, भरपूर चांगला फॉर्म आहे त्याचा. आता पाहूया आपण की त्याच्यासमोर हे लक्ष आहे ना, की कशा पद्धतीने डिफेन्स करण्याचा प्रयत्न होताना पाहिला मी. विजय इथे आपण बघितल्यानंतर गोलंदाजांना भरपूर आणि भरपूर मोठ्या प्रमाणात 100% जास्त पर्सेंट जितकं देता येईल ना तितकं द्यावं लागेल जर मॅच तुम्हाला जिंकायचं आहे तर. आणि आता हे करण्यापासून तुम्ही वंचित राहिल्यानंतर महेंद्र कांबळे अँड कंपनी हा मॅच सहज तुमच्याकडून घेऊन शकतो. त्यांच्याकडे आपण पाहू शकतो आहे तितका वेळ ते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो की महेंद्र राहतील, तितका जास्त फायदा हा अष्टविनायक स्पोर्ट्स पलटपाडा या टीमला होईल. दर्शक आपण बघितलं तर भरपूर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात, जे हा दर्शक ज्यादा संख्या में यहाँ पे उपस्थित होते. वे सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत,
और अगर इस टूर्नामेंट को आप लाइव यूट्यूब के माध्यम से देखना चाहते हैं तो जाइए यूट्यूब चैनल पे VTCA इस चैनल को सर्च किए और उसके बाद उस चैनल पे क्लिक कीजिए। और जी हाँ, लाइव DBN लाइव का ये टेलीकास्ट अगर देखेंगे तो VTCA इस चैनल पर ये टूर्नामेंट आप मोबाइल पे भी देख सकते हैं। जी हाँ, सभी का एक बार तहे दिल से स्वागत करेंगे मैच की शुरुआत। महेश मोहिते गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज होते। पहिल्या चेंडूवरती महेंद्र कांबळेच्या बॅटमधन हा फटका पाहायला मिळतोय, मात्र चेंडू जाईल डिक्लरेशन झोन मध्ये, मिळतील फक्त दोन धावा। दोन धावेनं या ठिकाणी निश्चितच सुरुवात केली आहे बॅटर महेंद्रनं। लक्ष आहे ते म्हणजेच 37, 37 धावांचं लक्ष आहे। आपण बघितलं तर महेंद्र कांबळे देखील एक जबरदस्त ऑलराउंडर खेळाडू आहे, अष्टविनायक स्फोट पलटपडा टीमचा आणि त्याला साथ देण्याकरता आपण पाहतोय विजय बरफ याला। विजय बरफ याचा जर आपण विचार केला तर हा देखील एक चांगला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय। शेलार मैदानावरती आपण बघितलं तर तिसरा क्रमांकाचा मानकरी ठरला होता अष्टविनायक स्फोट पलटपडा सिंग। यावेळेस आपण बघितलं तर निश्चितच चांगला फटका आहे, काऊ कर्णच्या दिशेनं एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचली आहे ती तब्बल 3 या आकड्यावरती। आज आपण जर जयेश याठिकाने लक्ष केंद्रित केलं ना तर संध्याकाळच्या सत्रामध्ये पाय ठेवायला जागा राहणार नाहीये, खचाकच मैदान हे भरेल यात काही शंका नाहीये। कारण आज आपण बघितला तर प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर स्वस्तामध्ये बात झालाय विजय बरफ हा खेळाडू। थँक्यू डीजे। हा शॉर्ट सिलेक्शन इथे खराब झालं, कुठेतरी आपण पाहू शकतोय की जो इरादा होता आपण बघितलं की विजय खेळाडूचं की सरळ बॅटच्या साईने खेळायचा होता, म्हणून महेंद्र हेच म्हणत होतं की कव्हरच्या डोक्यावरून पॉईंटच्या डोक्यावरून एक चांगला फटका इथे आला असता। पण मात्र आपण पाहू शकतोय प्रत्येकाचा अंदाज हा वेगवेगळा असतोय, त्या अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न फसला गेला। निश्चितच अंदाज आपण आपण सपना 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 रहित आहे। यावेळेस आपण बघितलं तर चेंडू जातोय शॉर्ट विड ऑफ क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जयेश पवार होता त्या ठिकाणी, आणि निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। शॉर्ट मिड ऑनमध्ये एक सिंगल धाव पूर्ण केली आहे आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्येत जाऊन पोचते ती 4 या आकड्यावरती। पॉवर प्लेचं हे पहिलं षटक महेश माळीचं, यावेळेस आपण बघितलं तर निश्चितच फटका चांगला होता काऊ कॉर्नरच्या दिशेनं, निश्चितच दोन धावा ह्या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जातील आणि या दोन धावेनं धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 6 या आकड्यावरती। पहिल्या षटकातील चेंडू टाकून झाले आहेत ते म्हणजेच 5, अजून सुद्धा एक बॉल शिल्लक आहे। आणि हा चेंडू आपण पाहतोय तर या ठिकाणी डॉट येतोय। पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर चांगली गोलंदाजी निश्चितच पाहायला मिळाली, पॉवर प्लेचं हे षटक होतं, परंतु पॉवरफुल बॅटिंग न पाहता पॉवरफुल गोलंदाजीचं प्रदर्शन चांगलं राहिलं। यावेळेस आपण बघितलं तर महेश माळीचं लक्ष आहे ते म्हणजेच 37, आता मात्र 37 मधल्या 6 धावा निश्चित या ठिकाणी कमी केलेत आणि अजूनही जिंकण्याकरिता धावांची गरज आहे ती म्हणजे 31, चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे 18। दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत गोलंदाज रितेश जाधव याला। रितेश देखील एक वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो होली क्रॉस घोडबंदर टीमचा। जी हाँ, रितेश एक बेहतरीन गेंदबाज है, लेकिन आकाश
आकाश का अगर जिक्र करेंगे तो बेहतरीन बल्लेबाजी करना चाहते हैं, बड़े हिट लगाना जानते हैं, अब इसी प्रयास में रहेंगे क्योंकि आने वाले 18 गेंदों में 31 रनों की ज़रूरत है। अगर इस मुकाबले में आपको आगे निकलना है तो इस ओवर में रन बनाना बेहद जरूरी हो गया है। यावेळेस आपण बघितलं तर समोरच्या दिशेनं निश्चित जयेश पवार आहे, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय। एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती। म्हटलं जातं ना, माणसाचे कपडे फाटले तर ते शिवता येतात, परंतु विचार फाटके असतील ना तर आयुष्याच्या चिंत्या होतात। म्हणून मनात ना निश्चितच पॉझिटिव्ह विचार जयेश असायला हवा, त्या कारणाने निश्चितच तुम्हाला चांगली बॅटिंग देखील करता येईल। आणि हेच ऐकत असताना मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय षटकार महेंद्र कांबळीनं 6 धावा। काय जबरदस्त फटका यावेळेस पाहायला मिळाला महेंद्रच्या बॅट मधनं, षटकार येतोय आणि या षटकारानं धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे ती 13 घरामध्ये। रितेश षटकातील पुढचा बॉल हॅपटॅकर चेंडू होता, आपुल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका पाहायला मिळतो, एक धाव वेगाने पूर्ण केली आहे महेश मोहिते, पुढे सरसावलाय चेंडूला फील्ड करण्यासाठी, परंतु त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये निश्चितच एक धाव ही कंप्लीट केली गेली आणि एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचला ते म्हणजेच 14 या आकड्यावरती। जयेश आपण या ठिकाणी जर विचार केल्यानंतर मॅच अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये। जी हा जरूर, अखेरी ओव्हर तक ये मुकाबला जा सकता है क्योंकि जिस तरह से एक तरफ बड़ा हिट आया उसके बाद प्रयास सच्चा किया, गेंदबाज ने पलटवार जरूर किया है। यावेळेस आपण बघितलं तर आणखी एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, कभी खुशी कभी गम वाला मुकाबला मैदानाच्या आतमध्ये जयेश आपल्याला पाहायला मिळतोय। हा जी हा जरूर, कभी इस बार कभी उस बार मुकाबले में हम आते हुए नजर अरे दोनों टीमों को, क्योंकि एक तरफ से अगर देखेंगे तो बड़ा हिट है उसके बाद पलटवार हुआ उसके बाद बिंदी गेंद आई है, तो कमबैक अब रितेश करना चाहते हैं और किस तरह से किया जाएगा वो भी दिखा रहे हैं। षटकातील पुढचा बॉल यावेळेस हवाई हल्ला केलाय, क्षेत्ररक्षक पोहोचेल का झेल पर्यंत, परंतु थोडासा बॅलेन्स जो आहे तो सावरता आला नाहीये, गाडी सुसाट निघाली आणि तो झेल मात्र निश्चितच आपण बघितला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं ड्रॉप झालाय। 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचला आहे तब्बल 16 या आकड्यावरती। अजून सुद्धा विजयासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 21 13 चेंडू 21 धावा। ओहो, यावेळेस आपण बघितला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटचे हलकीस इनर एज लेडिंग एज या ठिकाणी लागली गेली आणि निश्चित चेंडू डिक्लरेशन झोन मध्ये रवाना झालाय 1 रन्स। दुसऱ्या षटकाचा खेळ देखील या ठिकाणी संपन्न होतो जयेश, आणि 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण बघितली अष्टविनायक स्फोट पलाटपडा टीमची तर धाव फलकावरती 17 धावा आपल्याला पाहायला मिळतात। अजून सुद्धा 12 चेंडू शेष आहेत आणि ह्या 12 चेंडू मध्ये निश्चितच 20 धावांची आवश्यकता, थोडासा निश्चितच विचार विनिमय निश्चितच मैदानाच्या आतमध्ये करण्यासाठी भाग पाडला आहे। बघूया तिसरं षटक टाकण्याकरता कुठला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, जाऊया आपण जयेश डुकले यांच्याकडे। जी आइए सभी दर्शकों का तहे से स्वागत करेंगे जरूर। ये मुकाबला अब इस वक्त अगर देखेंगे ना तो बीच में आ खड़ा है, अगर स्कोरबोर्ड के ऊपर ध्यान देंगे ना तो 17 रन हो चुके हैं, 37 रनों का टारगेट है, इसका मतलब आने वाली 12 गेंदों में 20 रनों की ज़रूरत है। अब ये आर या तो पार, ऐसे सिचुएशन में गेंदबाजी मार पर गेंदबाज खुद महेश आना चाहते हैं, अलग तरह गेंदबाजी कम करते हैं, लेकिन इस बार इस मुकाबले में गेंदबाजी करनी पड़ रही है। सामने बल्लेबाज महेंद्र कांबळी, महेंद्र बाहुबली जैसे बल्लेबाजी करना भी जानते हैं। आगे निकलकर खेलना चाहते थे पहले गेंद को, जिस तरह से अगर जिक्र करेंगे तो हालांकि प्रयास अच्छा था लेकिन गेंद खराब फेंकी थी लेग स्टंप के बाहर, इसकी वजह से वाइट गेंद का इशारा जरूर मिलता हुआ। 19 रनों की अब जरूरत रहेगी आने वाली 12 गेंदों में, हर एक गेंद सोच समझ कर डालनी होगी।
फिर से उसी दिशा में, लेकिन इस बार दिशा अच्छी थी क्योंकि प्रयास बल्लेबाज ने किया था, काफी अपस्टंप के बाहर निकल पड़े थे, इसकी वजह से जो गेंद गिरने के बाद सीधे निकलती है विकेट कीपर के दस्तानों में और एक अच्छी गेंद का उदाहरण पेश करते हुए महेश मोहिते अपनी टीम के लिए। इस बार पुल किया है, गेंद हवा में खड़ी, ये आपने बहुत इस गलती का खामियाजा अब आपको भुगतना पड़ सकता है। ये कैच नहीं था बेटा, ये तो मैच था जो आपने खुद अपने हाथों से छोड़ दिया है। अब इस कैच को छोड़ने के बाद आपको इस कैच का नतीजा क्या होगा देखना है ना, तो देख लीजिए आने वाली गेंदों पे आप दिखाई देगा। क्या कहना चाहेंगे विजय इस कैच के बाद? निश्चित टीवी ऑन है तुम्हें पाहू शकता। ओहो, या वेळेस चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, कारण पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता। आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय गणेशजी भुईर साहेबांच्या ठिकाणी आगमन झालं आहे। वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे। बिरसा मुंडा ट्रॉफी 2024 मध्ये षटकातील पुढचा बॉल। ओहो, आणखी एक डॉट बॉल। गेम यहाँ पे हम देख रहे जयेश अच्छा चल रहा है मैदान के अंदर, कभी खुशी कभी गम वाला। जी हाँ, अभी ये बैटल है ना कि महेश या तो ज्यादातर गेंदबाजी करते नहीं, लेकिन आज मैंने गेंदबाजी करते देखा है, तो लेकिन ऐसे चालाकी भरी गेंदबाजी, फायदा बहुत ही हो रहा है, बहुत ही फायदा हो रहा है। या वेळेस पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, निश्चितच एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते 21 या आकड्यावरती। निश्चितच मी तर म्हणेन या ठिकाणी चांगली गोलंदाजी केली जयेश महेश मोहितेनं। जी हा, ऐसा लग रहा था कि ज्यादा से ज्यादा इस ओवर में रन खर्च करेंगे, लेकिन अच्छा गेंदबाजी में वेरिएशन ला रही है, मिश्रण ला रहे गेंदबाजी में, और इसी मिश्रण की वजह से है ना बल्लेबाज है ना इस गेंदबाजी को पढ़ने के लिए है, जिस तरह से मन बना रहे है, लेकिन शॉट खेलने का प्रयास लगभग उनका सफल नहीं होता हुआ। जी हाँ, इसी दौरान और एक विकेट का पतन होता हुआ। जी हाँ, निश्चित अपने बोटा मध्य जादू फिंगर रोल मैदान आत मे पेश करते, जबरदस्त गोलंदाजी च प्रत्येकरण मैदान आत मे अपने पहाय मिला। विकेट का पतन डीजे। थैंक यू डीजे। धावसंख्या झाली आहे फलकावर, आपण पाहिली आहे तर एकोणतरीत 21 धावा फलकावर झाल्या आहेत, तर म्हणजेच आपण बघितली आहे ना धावांची गरज आहे ती म्हणजेच 16, आणि हा सा चेंडूमध्ये 16 धावा आता करायच्या आहेत। शेवटच्या बॉलवर विकेट गेली आहे तर नक्कीच आपण पाहू शकतो की चांगली गोष्ट काय झाली आहे। स्ट्राईक एंडकडे महेंद्र आहे, महेंद्र कांबळे। आता या 6-16 जे समीकरण आहे, गणित आहे थोडंसं, पण वाटलं ना तर नक्कीच सोपं, पण मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरल्यावरच माहिती असते की ते गणित कशा पद्धतीने हँडल करायचं असतं। म्हणजे ज्या परीने म्हटलं जातं आहे ना की तुम्ही किती अनुभवी लोकांसोबत फिरा, मात्र अनुभव काय आहे तो थेट मैदानाच्या आतमध्ये उतरल्याशिवाय तुम्हाला घेता येत नाही आहे, आणि तेच आता मात्र आपण पाहायला मिळत आहे की गोलंदाजा हातामध्ये 6 चेंडू आहेत, फलंदाजाकडे 6 चेंडू आहेत, मात्र ही ऑपॉर्च्युनिटी आहे ना, एक बिग संधी आहे, त्या संधीचं सोनं कोण करेल। एका बाजूने आपण पाहू शकतो हिरो ठरू शकते महेंद्र, तर दुसऱ्या बाजूने हिरो ठरू शकते जो शेवटच्या षटकामध्ये आलेला मंदार पवार, दमदार गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातोय, आणि खास करून स्लॉग आउटच्या षटकामध्ये लेफ्ट आर्म गोलंदाज जरूर आहे, आणि लेफ्ट आर्म गोलंदाजीमध्ये अनेक वेळा त्याने बीट सुद्धा केले अनेक फलंदाजांना, मात्र यावेळेला ते वैशिष्ट्यपूर्ण षटक हाताळण्याचा प्रयत्न करावा लागेल महेंद्रच्या समोर। मंदार पवार
चा पहिला बॉल आणि यावेळेस आपण बघितला फटका चांगला आहे, परंतु दोन खेळाडू मध्ये त्या ठिकाणी झाली आहे टक्कर, परंतु थोडस लक्ष द्या, कॉल खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, क्रिकेट मध्ये कॉल खूप महत्त्वाचा आहे, कारण मोठी दुखापत होऊ शकते अशा सिच्युएशनला। जरूर आपण विजय उल्लेख करायचा झाला तर आतापर्यंत दोन झेल महेंद्राचे आणि तेही सोपे होते सुटले गेलेत असा एक उच्चार केला जातो, एक मड आहे ना देवतारी त्याला कोण मारी। आता पाहूया की या फलंदाजाला दोन जीवनदान दिलेत, आता मात्र की कन्फर्म आहे की हा खेळाडू सोडणार नाहीये। 5 चेंडू 14 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी। हा प्रत्येक आपण बघू शकतो एक एफर्ट्स खूप महत्त्वाचं, कॉलिंग गरजेचं होतं, कॉलिंग व्हायला होतं, मात्र आपसमधला ताळमेळ मात्र तिथे तितकाच चांगला झाला नाहीये। आता पाहिला आपण पुन्हा एकदा फटका हवेत आहे, शतरक्षक आला मात्र यावेळी लंडन मिस्टेक आणि गुड क्वालिटी ऑफ द कॅच, मोठी विकेट, प्राइसलेस विकेट या मॅच मध्ये पकड होली क्रॉस गडमंदर या टीमची गॉन विकेट डीजे। चार चेंडू आणि 14 धावांची गरज आपण पाहतोय, कारण की ज्याप्रमाणे आपण पाहतोय की दोन धाव आल्या होत्या, त्यानंतर मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न फसला गेला। आता पाहिलं आपण तर 4-14 इक्वेशन सिच्युएशन आहे मॅच मध्ये, आपण पाहू शकतोय न्यू बॅटर इन होतोय शरद, पाहिलं आपण जो स्ट्राईक इन कडे ज्याप्रमाणे म्हटलं जात आहे ना की कोणी साथ दिली म्हणून साथ दिली नाही म्हणून रडत बसायचं नसतं, तर संकटाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व पुन्हा नव्याने निर्माण करायचं असतं। दुसऱ्या बाजूने साथ मिळत नाही आहे, मात्र तेच उल्लेख केला होता की मंदार पवार करे दमदार गोलंदाजी करण्याची क्षमता आहे आणि ती क्षमता मात्र आपण पाहतोय की दर्शवताना पाहायला मिळतोय। आता 3 चेंडू 14 धावांची गरज, अष्टविन एक्सपर्ट्स पलाटपाडा टीम थोड्याशी अडचणीमध्ये जाणते स्वतःला, मिस टाइम शॉट इन दी एअर पाहायला मिळतोय, शत्रक्षक आलाय पुढे मात्र यावेळेला डबल स्टेक, गुड क्वालिटी ऑफ द कॅच, आणखीन एक विकेटचं वतन, मॅच आता मात्र पूर्णपणे फसला जातोय आणि मॅच मध्ये अडचणीमध्ये आलाय तो म्हणजे अष्टविन एक्सपोर्ट्स पलाटपाडा, आणखीन एक फलंदाज बाद। आता 2 चेंडू आणि 14 धावा, आता आपण पाहिलं ना तर या मॅचला ज्या प्रकारे होली क्रॉस गुडबंदर या टीमने बनवलं असं वाटलं होतं की महेंद्र कांबळी सारखा खेळाडू होता कदाचित एक दोन मोठे फटके या शेवटच्या षटकामध्ये लगावेल, मात्र आपण बघितलं की दोन जीवनदानाचा तितका फायदा मात्र मिळाला नाहीये। आपण पाहू शकतो की या मॅचला बनवलं गेलं मंदारची कामगिरी छान, यावेळेला आपण बघितलं की आडव्या बॅटचा वापर केला जातोय, शतरक्षक पाहायला मिळाला लॉंग रनला, अहो मात्र मिस जजमेंट झालं गेलं, अंदाजा चुकला गेला, मात्र आपण पाहू शकतो की यावेळेस आता औपचारिकताच राहिली या मॅचमध्ये आणि ती कम्प्लीट करावी लागेल की 13 धावांची गरज, 1 चेंडू 13 धावा, कदाचित चमत्कार जर एखादा कोणता झाला तरच हा मात्र मॅच जिंकता येईल, अगर वैसा चमत्कार होता है तभी मुकाबला जीता जा सकता है, लेकिन यहाँ पे उस चमत्कार का अनुमान तो नहीं लगा सकते। इस बार रिवर्स करने का प्रयास था और इस गेंद के साथ इस मुकाबले को जीत लिया है होली क्रॉस गोडबंदर की टीम ने, बेहतरीन परफॉर्मेंस देखने को मिला जिस तरह से हम जिक्र करेंगे, तो अच्छी गेंदबाजी और अच्छी गेंदबाजी अगर कहेंगे तो महेश ने क्या बल्लेबाजी की थी, एक तरफ से अगर देखेंगे कि 12 गेंदों में 23 रनों की जो पारी थी उसके बाद अगर देखेंगे कि गेंदबाजों का उतना बखूबी साथ मिला और जिस तरह का साथ देना चाहिए था उस तरह का साथ भी मिला। अरे जी हाँ, हमारे स्कोरर भी हमें दर्शाते हुए कि इस मुकाबले का हीरो, जी हाँ जो हीरो बन चुके हैं जिन्होंने जैसी गेंदबाजी की वैसे बल्लेबाजी भी की, वन एंड ओनली मिस्टर महेश मोहिते, मैन ऑफ द मैच के प्रबल दावेदार।